दक्षिण सोलापूर पंढरपूर तालुका अन्य तालुक्यातील सर्व शेतकरी म्हणून आम्ही मूळ मालकांना जमिनी परत मिळावी म्हणून आम्ही इथे धरणे आंदोलनाला बसलो आहोत. आणि संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी जे आमच्या शेतकऱ्यांवर अन्याय केलाय त्यांना उचलून नेणे, चौकीत बसवून कब्जे काढून घेणे ह्या प्रकारचे त्यांनी जे हुकुमशाही करायला होते त्यामुळे त्यांच्यावर त्या पोलिसांना तात्काळ निलंबित करावं म्हणून आम्ही सर्व इतर शेतकरी मिळून धरणे आंदोलनाला बसलो आहेत. आणि जोपर्यंत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होत नाही आणि जोपर्यंत आम्हाला मूळ मालकाला जमिनी परत करत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन कायमस्वरूपी चालू ठेवणार आहे. आमच्याकडे 1974 जे आमचे धरणग्रस्त म्हणून जे जमिनी काढून घेतल्या होत्या त्या जमिनीचे जे आदेशाचे पालन आहे त्या एकाही आदेशाचं पालन किंवा त्यांनी दिलेल्या ज्या मागण्या आहेत त्या एकाही गोष्टीची पूर्तता न करता बेकायदेशीर सर्व गोष्टी पुनर्वसनकडून झालेल्या आहेत. त्याचा दाद दखल ती जी जमीन आहे ती आमच्या कब्जा आजपर्यंत होता ती लोक आज आमच्यात जी नवीन उतारेने नावं झालेली आहेत ती लोक आमच्या कब्ज्यात घुसत असताना आम्ही पोलीस प्रशासनाच्या मदत घेत असताना पोलीस प्रशासनाने आम्हाला त्यांची मदत नाकारली, हुकुमशाहीचं हे केलं आणि आमच्यावर जोर जबरदस्ती करून आमच्याकडनं कब्जा काढून घेण्याचा प्रयत्न त्यांच्याकडनं करण्यात आला. त्या जमिनीत आम्ही विरोध करत असताना देखील आमच्यावर मारहाणी झाली आहे. त्या मारहाणीचं देखील आम्ही पोलिसांना तशा गोष्टी दिल्यानंतरही त्यांनी पुरावे दिल्यानंतर देखील त्यांच्यावर कारवाई न करता म्हणजे पोलिसांनी त्या जे उतारेवरून नावं झालेले आहेत त्या लोकांची संलग्नता आहे आणि ह्याच्यामध्ये पोलिसांचा हात असल्यामुळेच ही जी बाहेरची लोकं आलेले आहेत ते आमच्यावर दमदाटी करत आहेत. आणि ही गोष्ट आम्ही पोलीस प्रशासनाला निदर्शनास आणून दिली तरी देखील त्या लोकांनी आमची दाद न घेता आमच्यावर गुन्हे दाखल करतो, गच्ची पकडणे, मारहाण करणे, शेतातून उठून बसून घेणे, काय तुझं कब्ज आहे या लोकांना अधिकार नसताना देखील त्यांनी त्यांच्या त्या पातळीच्या पुढे जाऊन हे एक कामं केलेली आहेत. त्यामुळे आम्ही पोलीस प्रशासनाचा निषेध करतो आणि त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी हे धरणे आंदोलन कंटिन्यू करतो. आणि उद्या इन केस आम्ही शेतकरी आहे, उद्या आज आमच्या आता दुसरा दिवस आहे, आज जर उद्या आमच्या आता 2 दिवस झाले आमची जनावरं तिथं तळपत आहेत, उद्या अशी वेळ येईल की उद्या इथं जनावरं देखील आम्हाला इथं आणून हे करता करावं लागेल आणि ह्याच्या गोष्टीसाठी सर्व प्रशासन जबाबदार आहे. दीपाली रावसाहेब वगैरे राहणार निपतगाव तालुका पंढरपूर मूळ मालक. आमची उजनी पुनर्वसन 4.5 एकर जमिनी खरेदी करून घेतलेली होती. ही घेतलेल्या जमिनीच्या चारही दिशा चुकीची खरेदी करून आमच्या राहिलेल्या जमिनीत त्यांनी पुनर्वसन खात्याचा बेकायदेशीर बाहेर व्यवहार त्यांनी करून आमच्या जमिनी त्यांनी हडप करण्याचा प्रयत्न करायला लागले. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. पुनर्वसन खातं त्यांच्या चुका आहे त्या. मूळ मालकाने जमीन आम्हाला परत मिळालीच पाहिजे. जागेवर जाऊन कब्जा देणं घेणं ह्या कारवाया त्यांनी केलेल्या नसल्यामुळं या चुका झालेल्या आहेत. त्यांनी चूक कबूल केलेली आहे आणि आम्ही ते कबूल झालेले जे कागदपत्राचे आम्हाला मिळावी म्हणून आम्ही त्यांच्याकडे चौकशीसाठी कागदपत्र मागितली तर आम्हाला ती सहकार्य करत नाही. ती उजनी पुनर्वसनची चूक आहे. हा आणि आम्हाला GRG सरकारनं दिलेलं आहे की मूळ मालकाला जमीन मिळावी म्हणून त्याची अंमलबजावणी का केली नाही सरकारनं. मूळ मालकाला या जमिनीचा मोबदला मिळाला पाहिजे आणि दलाला मार्फत एजंट मार्फत या जमिनीचं बाहेरच्या बाहेर त्यांनी व्यवहार करत आहेत. त्यामुळं आम्हाला तात्काळ बंद व्हावं आणि जी काही या दोषी आहे ती त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. आम्हाला जमीन मूळ मालकाला परत मिळाल्याच पाहिजे. आमच्या मागण्या द्यायच्या.